नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी नवीन व्हिडिओमध्ये चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात टीप नंबर पहिली आता या मिक्सरचा वापर आपला डेली होतोच होतो आणि यामुळे आपला वेळ फार वाचतो मग आता हे मिक्सर स्वच्छ ठेवणं हे तेवढंच गरजेचं आहे मग जर तुम्हाला तुमच्या तुम्हाल मिक्सरचं डीप क्लिनिंग करायचं असेल तर ते फक्त दोन इन्ग्रेडियंट वापरून तुम्ही डीप क्लिन करू शकता तुम्हाला घ्यायचं आहे व्हाईट कोलगेट आणि त्यामध्ये टाकायचं आहे अर्ध लिंबू पिळून जास्त काही कोलगेट घ्यायची गरज नाही जे कोलगेट तुम्ही वापरत असणार खरं तर त्याचा वापर करू शकता पण जर तुमचं मिक्सर हे व्हाईट कलरचं असेल तर मग हे व्हाईट डिशच कोलगेट घ्या याने काय होईल की मिक्सरवरती जर काही पिवळसर डाग पडले असेल मसाल्याचे डाग पडले असेल आणि कालांतरानं जर व्हाईट कलरचं तुमचं मिक्सर असेल तर ते कालांतरानं पिवळट किंवा क्रिमीश असं चा होत चालतं तर ती लेअर निघण्यासाठी हे व्हायटिश कोलगेट हे खूप उत्तम आहे तर आता आपल्याला हे मिक्सरचं डीप क्लीन करायचं आहे सो आता इथे जे आहे एअर जाण्या येण्यासाठी जे आहेत अशी जाळी असते तर ती जाळी ते काही आपलं लिक्विड वगैरे जायला नको कारण आतमध्ये मोटर असते त्यामुळे इथे जे आहे चिकट टेप मी लावून घेतलेली आहे सेलो टेप लावून घेतलेली आहे आता बिलकुल टेन्शन नाही आणि असंही आपण इथे काही पाण्याचा वापर करणार नाही आहोत पण सेफर साईड आपण असं केलेलं उत्तम आता जो काही मिक्सरचा वरचा भाग असतो हे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेबी टूथब्रशचा वापर करू शकता किंवा जे आपलं मोठं टूथब्रश असतं ते अशा पद्धतीने टूल बनवू शकता हे मी टूल जे आहे ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे सो तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता आपल्याला काय करायचं हे जी कोलगेट आणि लिंबाची पेस्ट आहे ही मिक्सरला लावून ठेवायची आता तुमच्या मिक्सरवर खूप चिकटपणा आला असेल पिवळसरपणा आलेला असेल आणि मसाल्याची खूप डाग झाली असेल तर ही लेअर लावल्यानंतर ले तुम्हाला दोन ते तीन मिनटं हे तसंच ठेवायचं आहे म्हणजे काय होईल त्याचा जो काही पिवळसरपणा किंवा काही डाग झाले असेल चिकटपणा झाला असेल तो निघण्यास मदत होईल त्यानंतर तुम्हाला एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आहे घासणी नसेल तर जुन्या टूथब्रशचाच वापर करायचा आहे बिलकुल पाणी लावायचं नाही थोडंफार घासणी जी आहे ओलसर असतेच नाही का त्याने तुम्हाला फक्त हे हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं मोटरमध्ये पाणी जाता कामाने त्यानंतर एखादा कपडा घ्यायचा ओलसर करून घ्यायचा आणि त्याने हे पुसून घ्यायचं बिलकुल यावरती पाणी टाकायचं नाही जेवढं तुमच्याकडे पुसणं होईल तेवढं याने पुसायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा एक स्टेप करायची आहे बऱ्याचदा काय होतं की मिक्सरमध्ये बरेचसेजणं पाणी टाकतात पण ते नको टाकायला कारण कसं आहे मोटरमध्ये कुठून का होणार थोडंफार का होईना पाणी जाऊ शकतं सो असं जरी तुम्ही डीप क्लीन केलं तरी हे मिक्सर खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतं आता तुम्हाला घ्यायचं आहे वाईप्स वाईप्स तुमच्याकडे नसेल तर टिश्यू पेपरचा वापर केला तुम्ही इकडे तरी चालेल पण हे नक्की करा यामधनं काय होतं की जे काही कान्याकोपऱ्यामध्ये अडकलेली घाण आहे ना ती निघण्यास मदत होते मग तुम्ही चाकू किंवा मग चम्मचचा वापर करून अशा पद्धतीने वाईप्सने पूर्ण हे क्लीन करून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा काय होतं की मिक्सर तर हे चिकट होतं पण त्यासोबत त्याचा जो काही वायर असतो तो सुद्धा फार चिकट होतो सो तो सुद्धा व्यवस्थितरित्या पुचून घ्यायचा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून तुम्ही कोलगेट आणि लिंबाचा असा वापर करून जर हे क्लीन केलं तर तुमचं मिक्सर हे चिकट होत नाही त्यावरती पिवळसरपणा येत नाही तुम्ही बघणार आपण जी काही खाली होतं तिथे बिलकुल पाणी आलेलं नाही किंवा गेलेलं नाहीये खालचा भाग सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा इन केस जर तुमच्याकडे जुनं टी शर्ट असेल तर तुम्ही तुमच्या मिक्सरवरती जुनं टी शर्टचा ॲज अ कवर म्हणून सुद्धा वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला अगदीच डिपक्लीन करायची गरज नाही एकदा तुम्ही ओल्या हो कपड्याने पुसून घेतलं तुमचं मिक्सर तर उत्तम राहतं आणि त्यावरती धूळ वगैरे होत नाही आता चला रिझल्ट तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती घाण झालेलं होतं आपलं मिक्सरची जबरदस्त डीप क्लीन झालेली आहे मिक्सरच्या भांड्याची कशी क्लीन करायची यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे मिक्सरचे भांडे मी काय यामध्ये दाखवत नाहीये सो तुम्ही सुद्धा तुमचं मिक्सर असं स्वच्छ करा कला मंडळी नंतरची टीप बघूयात पावसाळ्यामध्ये तुम्हाला बाहेर जायचं असेल तर पावसा पडतोच आणि स्पेशली तुमची फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर ते त्यांच्यासाठीची ही टीप आहे इथे माझ्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर नाही आहे म्हणून मी इकडे छोटासा आरसा घेतला आणि त्यावरती तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे बऱ्याचदा मुसळधार पाऊस सुरू असला आणि आपण ड्रायव्हिंग करत असलो तर नेमकं मागणं गाडी येते की नाही हे आपल्याला व्यवस्थित आरशामध्ये दिसत नाही मग अशा वेळेस बाहेर पडण्याच्या आधी तुम्हाला ही टीप करायची आहे लिंबू घ्यायचा आहे अर्ध लिंबू नसेल तुम्ही तर बटाटा घ्या लिंबापेक्षाही बटाटा उत्तम आहे आता इकडे आपल्याला अर्ध लिंब घ्यायचं आहे आणि त्यावरती जे व्हाईटिश कलरचं कोलगेट असतं बघा ते घेऊ शकता आता जर तुम्ही बटाटा घेतला तर तुम्हाला अगदीच कोलगेट घ्यायची काहीच गरज नाही आहे पण जर लिंबू घेतलं तर मात्र तुम्हाला कोलगेट घ्यायचं आहे आणि व्हाईटीच कोलगेट घ्या त्यानंतर तुमच्या गाडीचे जेवढेही आरसे आहेत त्या गाडीच्या आरशाला तुम्हाला हे जे काही कोलगेट आहे ते लिंबाच्या मदतीने अशा पद्धतीने पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ते एक ते दोन मिनटं तुम्हाला तुमच्या आरशावरती घासायचं आहे असं केल्याने काय होईल जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात पाऊस पडत आहे तर पाऊस हा जो आहे आरशावरती बिलकुल थांबणार नाही पाणी आणि असं कपड्याने पुसून घ्यायचं नाही त्यामुळे सांगत आहे असं कपड्याने आपल्याला पुसायचं नाही डायरेक्टली ते केल्यानंतर त्यावरनं आपल्याला त्या आरशावरनं अशा पद्धतीने पाणी टाकायचं म्हणजे थीन लेअर जी आहे कोलगेटची त्यावरती राहील जर तुम्ही बाहेर गेला खूप पाऊस जरी असला तरी पाणी आरशावरती थांबणार नाही आणि तुम्हाला जी गाडी मागून येणार जी दिसायला हवं ते व्यवस्थित तुमच्या गाडीच्या आरशामध्ये दिसेल सो ही टीप आवर्जून या पावसाळ्यामध्ये फॉलो करा चला नंतरची टीप बघूया इकडे मी गॅस सुरू केलाय आणि त्यावरती तवा आहे आहे आता ही जी काही आपण टीप बघतो ही तुम्ही दोन पद्धतीने करू शकता सो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते तुम्हाला घ्यायचं आहे तेजपत्ता आणि दोन लवंग घ्यायचे आहेत दोन ते तीन लवंग तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा जर तुमच्या पोळ्या वगैरे झाला तवा गरम असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता दुसरा ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली तेजपत्ता जो आहे अशा पद्धतीने जाळून त्यावरती लवंग ठेवून थोडासा त्याचा धूर होईल बरोबर धूर झाला की लगेच तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरी बघा काचेच्या भरण्या असतात त्यामध्ये जर आपण काही लोणचं वगैरे ठेवलं तर त्याचा स्मेल काहीच जात नाही मग तो स्मेल जाण्यासाठी तुम्ही पटकन काय करू शकता काचेची भरणी धुतल्यानंतर अशा पद्धतीने ती यावरती झाकून ठेवायची म्हणजे जो काही तेजपत्ता आणि लवंगचा धूर आहे त्याने त्यामधला स्मेल पूर्ण जातो आणि मेन म्हणजे ते सुद्धा होतं सो अशा पद्धतीने नक्की करा पण जर तुम्ही तव्यावरती केलं असेल तर तवा हा जास्त गरम नसावा दुसऱ्या एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता नाहीतर काचेचं भांडं हे जे आहे करपू शकतं ही जी काही स्टेप आहे ही मात्र प्लास्टिकच्या कंटेनरला करायची नाही नाही तर ते वि తడి चला नंतरची टीप बघूया आपल्याकडे बेडशीटच्या भरपूर पेअर्स असतात आणि बऱ्याचदा काय होतं एखाद्या वेळेस एखादं बेडशीट टाकायचं तर नेमकं त्याच्या उशीची खोळ एक असते आणि एक नसते मग अशा वेळेस जर आपण ते व्यवस्थित इथे ऑर्गनाईज करून ठेवलं तर आपल्याला जेवढा जेव्हा ते दोन्ही पेअर हव्यात त्या अगदी एकाच याच्यात राहिल्या तर अगदी आपल्याला टाकायचं असलं तर दोन्ही पेअर आणि बेडशीट सोबतच राहतील मग काय करायचं एक उशीची खोळ घ्यायची आणि त्यामध्ये बेडशीट आणि एक उशीची खोळ त्यामध्ये टाकून अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे काय होईल की तुमचं बेडशीट हे ऑर्गनाईज राहील आणि इकडे तिकडे उशीच्या खोळ्या सुद्धा जाणार नाही आणि हरपणार नाही आणि जेव्हा आपल्याला पाहिजे खरं तर तेव्हा आपल्याला ते, ते मिळेल चला नंतर चिटी बघूयात काय होतं गॅस रिलेटेड आपल्याला भरपूर समस्या उद्भवतात आणि त्यातली मेन एक समस्या म्हणजे ती म्हणजे बर्नर रिलेटेड काय होतं बऱ्याचदा हा जे काही बर्नर असतं त्याच्या खाली ना भरपूर कार्बन साचत चालतं कार्बन साचायला लागलं ते जे काही होल आहेत बर्नरचे ते बंद व्हायला लागतात आणि अशा वेळेस गॅस वाया जातो मग आता हा गॅस वाया जायला लागला की आपल्याला पैसे देऊन गॅस दाखवावा लागतो भरपूर पैसेसुद्धा ते घेतात पण जर आपण थोडंफार मेंटेन ठेवलं हे तर आपले पैसे नक्की वाचतात आणि इथे कार्बन साचत नाही मग ह्या बर्नरच्या खाली कार्बन साचायला नको म्हणून तुम्ही एक छोटीशी टीप करू शकता तुम्हाला काय करायचं आहे कांदा घ्यायचा आहे अगदी छोटासा कांदा घ्यायचा आहे बाकी थोडंसं बघा या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर काय होतं तुम की तुमच्याकडे दोन याची बर्नरची शेगडी असेल किंवा तीन तर तुम्हाला तिन्हीसाठी हे करायचं आहे त्यानंतर यावरती जे तुमचं खायचं तेल आहे ते तुम्हाला लावायचं आहे कांद्याच्यावरती आणि हे तेल जे आहे तुम्हाला बर्नरच्या खालच्या साईडने पूर्ण लावून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप बघा एकदम काळजीपूर्वक बघा आता तुम्ही म्हणणार की अरे तेल लावलं तर ते भडका होईल ना त्यामुळे म्हटलं काळजीपूर्वक बघा तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच गॅसचा वापर आपल्याला करायचा नाही आहे आता काय होतं की बऱ्याचदा जर आपण बर्नर हे साफ केले नाही तर याला गनसुद्धा चढायला लागतो आणि अल्टिमेटली कार्बनसुद्धा यामध्ये साचायला लागतं हे झाल्यानंतर एखादा कोरडा कपडा घ्यायचा आहे किंवा मग टिश्यू पेपर घ्या अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आणि एक ऑइलची वरच्या आणि खालच्या बाजूने बर्नरला छानपैकी लेअर लागून जाते असं केलं त्याने काय होतं बर्नर गंजतसुद्धा नाही यामध्ये कार्बनसुद्धा साचत नाही आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही तुमचा गॅस ॲज इट इज वापरू शकता ही खूप युजफुल टीप आहे काळजीपूर्वक करायची आहे एक्स्ट्रा ऑइल त्यामध्ये नाही राहिलं पाहिजे आणि बिलकुल का बर्नरच्या प्रत्येक होलमध्ये सुद्धा गेलं नाही पाहिजे अगदी थोडंसं ऑइल अगदी एक थेंबसुद्धा ऑइल हे काफी होतं आणि नंतर तुम्ही बघू शकता ॲज इट इज तुम्ही जेव्हा लावणार ना गॅस तर सगळे होल ओपन होतात सो या संपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय